पूर्णांक संख्या इयत्ता सहावी। तर आपण आज काय शिकलो की पूर्णांक संख्या म्हणजे काय। तर पूर्णांक संख्या म्हणजे ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या सगळ्या संख्या मिळून जो संख्यांचा समूह होतो त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात। आता फळ्यावर बघा काय प्रश्न दिलाय, खालील सारणी पूर्ण करा। ही काय आहे, ही सारणी आहे, हा टेबल आहे, हा आपल्याला पूर्ण करायचा आहे। ह्याच्यात ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत। तर अंक कोणते आहेत, 8, 4, -3, -5, 8, 4, -3, -5। इथे चिन्ह कशाच आहे, अधिक। आणि इकडे अंक कोणते आहेत, -2 किंवा -2, 6, 0 आणि -4। आता आपल्याला काय करायचंय, -2 अधिक 8 इथे लिहिलं आपण, मग त्याचं उत्तर किती आलं, 6। आता -2 अधिक 4 त्याचं उत्तर इथे लिहायचंय। आपण ही सारणी कम्प्लीट भरून टाकू, -2 अधिक 4 -2 अधिक 4 उत्तर काय येईल, करा विचार, उत्तर येईल 2। -2 अधिक -3 कंसामध्ये -3 ह्याचाच अर्थ काय होतो, -2 -3 = -5। आता -2 अधिक -5 -2 अधिक कंसामध्ये -5 = -2 = -5 = -7। आता 6, 6 अधिक 8 इथे लिहिणार, 6 अधिक 8 = 14, 6 अधिक 4 = 10, 6 अधिक -3 कंसामध्ये = -6 - 6 - 3 = 3, 6 अधिक -5 6 अधिक कंसात -5 = 6 - 5 = 1, 0 अधिक 8 = 8, 0 अधिक 4 = 4, 0 अधिक कंसात -3 = -3 0 अधिक कंसात -5 = -5 - 5 = -5। आता -4 + 8 = 4, -4 + 4 = 0। विरुद्ध संख्या -4 आणि +4, +4 आणि -4 विरुद्ध संख्या आहेत। मग विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते, 0 असते। आता -4 अधिक -3 -4 अधिक -3 = -4 - 3 = -7, 7 -4 अधिक -5 -4 अधिक -5 = -4 - 5 -4 - 5 = -9। आपण सारणी पूर्ण केली, पूर्ण भरली आपण सारणी। -4 अधिक -5 -4 = -9 -9। फळ्यावरचा प्रश्न वाचा, बेरीज करा। बेरीज करा, 8 अधिक 6
14, 9 अधिक ऋण 3 म्हणजे 9 वजा 3 बरोबर 6, 5 अधिक ऋण 6 बरोबर 1, ऋण 1, -7 + 2 ऋण 7 अधिक 2 ऋण 5, ऋण 8 अधिक 0 ऋण 8, ऋण 5 अधिक ऋण 2 ऋण 5, ऋण 2, ऋण 7. आता प्रश्न काय, संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर संख्या कोणती आहे? 7 ह्याच्या विरुद्ध संख्या कोणती येणार? ऋण 7. संख्या 52 ह्याच्या विरुद्ध ऋण 52. संख्या ऋण 33 ह्याच्या विरुद्ध धन 33. ऋण 84 धन 84. 16 ऋण 16. 26 ऋण 26. पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा. कोणती संख्या लहान आहे, कोणती मोठी आहे, ते कोणत्या चिन्हाने दाखवायचं आपल्याला? यांनी. आता समजा आपण संख्या घेतली ऋण 1 आणि 1 नुसती, तर संख्या कोणती मोठी आहे? तर संख्या धन 1 मोठे आहेत. तर लिहिणार कसं आपण मग? असं म्हणजे ऋण 1 लहान आहे धन 1 पेक्षा. तर ह्या सगळ्या इकडल्या साईडला सगळ्या मोठ्या संख्या होत जातात आणि इकडं लहान 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 संख्या होत जातात. शून्यापासून उजवीकडे सगळ्या मोठ्या मोठ्या होत जातात आणि शून्यापासून डावीकडे सगळ्या लहान लहान होत जातात. म्हणजे 0 लहान आहे 1 पेक्षा, 1 लहान आहे 2 पेक्षा, 2 लहान आहे 3 पेक्षा, 3 लहान आहे 4 पेक्षा, 4 लहान आहे 5 पेक्षा, 5 लहान आहे 6 पेक्षा, 6 लहान आहे 7 पेक्षा आणि 7 लहान आहे 8 पेक्षा. आणि इकडं ऋण 1 0 मोठे आहे ऋण 1 पेक्षा, ऋण 1 मोठे आहे ऋण 2 पेक्षा, ऋण 2 मोठे आहे ऋण 3 पेक्षा, ऋण 3 मोठे आहे ऋण 4 पेक्षा, ऋण 4 मोठे आहे ऋण 5 पेक्षा. आता फळ्यावरचा प्रश्न वाचा. खालील चौकटीत मोठे, लहान किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. हे 3 काय आहेत? चिन्ह आहेत ते आपल्याला या चौकटीत लिहायचे. आता पहिलं कोणता प्रश्न आहे? ऋण 4 आणि 5 ह्याच्यामध्ये लहान मोठ कोणती संख्या लहान आहे, कोणती मोठे, किंवा दोन्ही संख्या सारख्या आहेत का, ते आधी आपण निरीक्षण करून बघायचं आणि नंतर ह्या पैकी एक चिन्ह तिथं लिहायचंय. आता ऋण 4 आणि 5 ह्याच्यापैकी संख्या लहान आणि कोणती मोठी आहे? तर 5 ही संख्या मोठी आहे आणि ऋण 4 ही लहान आहे. तर आपण हे चिन्ह देणार. आता हे 8 आणि ऋण 10 कोणती संख्या मोठी आहे? 8 मोठे. धन 9 आणि धन 9 हे दोन्ही सारख्या संख्या आहेत. मग काय लिहिणार? बरोबरच चिन्ह 9 बरोबर 9. ऋण 6 आणि 0 तर 0 मोठे. 7 आणि 4 7 मोठे. 3 आणि 0 3 मोठे. ऋण 7 आणि 7 7 मोठे. ऋण 12 आणि 5 5 मोठे. ऋण 2 ऋण 8 संख्या कोणती मोठी आहे? ऋण 2 मोठे. ऋण 1 ऋण 2 कोणती संख्या मोठी?
ऋण एक मोठी, सहा आणि ऋण तीन, संख्या कोणती मोठी? सहा मोठी। ऋण चौदा आणि ऋण चौदा दोन्हीकडे संख्या सारख्या आहेत म्हणून चिन्ह बरोबरच। पूर्णांक संख्यांची वजाबाकी। आता गणित बघा, इथं ऋण चार वजा ऋण चार, ऋण नऊ वजा ऋण चार, इथं ऋण चार वजा ऋण नऊ, इथं धन नऊ वजा धन चार, धन नऊ वजा आणि वजा ऋण चार, ते वेगवेगळ्या प्रकारची गणित आहे, अंक मात्र तोच आहे। तर आता आपण गणित पहिलं करू। ऋण नऊ आणि हे ऋण ऋण आहे, ऋण ऋण धन, नऊ ऋण ऋण धन तेरा, ऋण पाच धन पाच धन पाच आणि धन तेरा, हे उत्तर आलेत। सारणी पूर्ण करा। आता इथं काय वजा बाकी करायची, आपण तीन वजा सहा ऋण तीन, आठ वजा सहा दोन, ऋण तीन वजा सहा नऊ वजा नऊ ऋण नऊ, ऋण दोन वजा सहा ऋण आठ, नंतर तीन वजा नऊ, तीन वजा नऊ ऋण सहा, आठ वजा नऊ एक, ऋण तीन वजा ऋण नऊ ऋण बारा, ऋण दोन वजा नऊ ऋण अकरा, तीन वजा ऋण चार, तीन वजा ऋण चार बरोबर तीन अधिक चार, ऋण ऋण प्लस ऋण ऋण धन सेवन, एट आठ वजा वजा चार, आठ अधिक चार बारा, ऋण तीन वजा ऋण चार, ऋण तीन अधिक चार एक, ऋण दोन वजा ऋण चार बरोबर ऋण दोन अधिक चार बरोबर दोन, ऋण दोन वजा ऋण पाच नाही आधी हे तीन, तीन वजा ऋण पाच, तीन वजा ऋण पाच बरोबर तीन वजा वजा ऋण ऋण प्लस अधिक एट, एट मायनस मायनस फाईव्ह आठ वजा वजा दोन, आठ अधिक पाच तेरा, वजा तीन वजा पाच बरोबर वजा तीन अधिक पाच दोन, वजा दोन वजा वजा पाच वजा दोन अधिक पाच बरोबर तीन,